नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील तिसऱ्या कवितेचं ॲप्रिशिएशन ऑफ पोयम म्हणजेच कवितेचे रसग्रहण या प्रश्नाला या ॲक्टिव्हिटीला आपल्या ॲक्टिव्हिटी सीटमध्ये एकूण गुण असतात पाच आणि आपल्याला मिळवायचे आहेत पाचपैकी पाच गुण म्हणून पाहावा लागेल हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला माहीत आहे आपल्या यस एस सी बोर्डाच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये इंग्रजीच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये क्वेश्चन थ्री बी पाच मार्कासाठी असतो ॲप्रिशिएशन ऑफ पोयम कवितेचे रसग्रहण आज आपण पाहत आहोत आपल्या पाठ्यपुस्तकातील टू पॉईंट वनमधील टू पॉईंट वनमधील पहिली कविता आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ॲप्रिशिएशन ऑफ पोयम क्वेश्चन थ्री बी जो पाच मार्कासाठी असतो त्याचं स्वरूप आपल्याला समोर दिसतं स्क्रीनवर याच्यामध्ये टायटल म्हणजे शीर्षक लिहावं लागतं पोयट म्हणजे कवीचे किंवा कवयित्रीचे नाव लिहावं लागतं राईम स्कीम म्हणजे यमक योजना लिहावी लागते फिगर ऑफ स्पीच म्हणजे कोणताही एक भाषेचा अलंकार त्या ठिकाणी आपल्याला उल्लेख करावा लागतो आणि शेवटी पाचवा मुद्दा असतो थीम किंवा सेंट्रल आयडिया दोन ते तीन ओळीमध्ये लिहावी लागते याचे प्रत्येकाचे मार्क आपल्याला इथं ब्रॅकेटमध्ये दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्या पाठ्यपुस्तकात आप टेक्स्टबुकचं पेज नंबर फोर्टी वन म्हणजेच एक्केचाळीसवर कविता आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली या कवितेचं रसग्रहण म्हणजेच ॲप्रिशिएशन ऑफ पोयम हे उत्तर कसं लिहायचं त्याच्याविषयीची माहिती आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत आपल्याला त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागेल त्याच पद्धतीनं याच्या अगोदरच्या आपल्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या युनिटमधील दोन कवितांचं ॲप्रिशिएशन ऑफ पोयम पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता बघा याचं उत्तर लिहित असताना विद्यार्थी मित्रांनो पहिला मुद्दा असतो टायटलचा टायटल म्हणजे शीर्षक आपल्या पाठ्यपुस्तकात क्वेश्चन थ्री बीमध्ये याचं जे शीर्षक लिहायचं आहे ते पाहायचं आहे टायटल कुठं दिलेलं असतं आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये जी कविता दिलेली असते प्रश्न तिसऱ्या बीमध्ये त्याच्या सुरुवातीला जे टायटल असतं ते कवितेचं शीर्षक आपल्याला लिहायचं आहे यू स्टार्ट डाइंग स्लोली असं कवितेचं शीर्षक आहे टायटल आहे दुसरा मुद्दा असतो पोएट पोएट म्हणजे कवी त्या कवीच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करावा लागतो उत्तर अशा पद्धतीने आपल्याला लिहावं लागेल द पोयम इज रिटन बाय पाब्लो नेरुदा, द नोबेल प्राइज विनर पोएट आता तिसरा त्याच्यानंतरचा मुद्दा असतो राईम स्कीम राईम स्कीम म्हणजे यमक योजना या ठिकाणी एक गोष्ट पक्की लक्षात घ्या राईम स्कीम आणि राईम वर्ड्स या दोन वेगवेगळ्या भिन्न अशा कन्सेप्ट आहेत राईम स्कीम म्हणजे यमक योजना आणि राईमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द या भागामध्ये आपल्याला कवितेत असलेली राईम स्कीम काय आहे ती लिहावी लागते राईम स्कीम म्हणजे काय याच्याबद्दलचा सविस्तर असा व्हिडिओ आपल्या चॅनलवर हो आहे तो तुम्ही पाहू शकता आता या कवितेमध्ये राईम स्कीमच नाही आहे कोणती म्हणून आपण लिहितोय देअर इज नो राईम स्कीम इन द पोयम यू स्टार्ट डाईंग स्लोली या कवितेमध्ये कोणतेही राईम स्कीम म्हणजे यमक योजना नाही म्हणून आपण वाक्य लिहिलं देअर इज नो राईम स्कीम इन द पोयम धीस इज अ पोयम इन फ्री व्हर्स ही कविता मुक्तछंदामध्ये लिहिलेली लि आहे त्याच्यानंतर मुद्दा असतो तो म्हणजे फिगर्स ऑफ स्पीच यू स्टार्ट डाईंग स्लोली या कवितेमध्ये बऱ्याच फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे भाषेचे अलंकार आहेत त्यापैकी फक्त एक नाव आपल्याला या ठिकाणी लिहावं लागतं लिहायचं असतं आपण या ठिकाणी कविते या कवितेमध्ये असलेल्या काही अलंकाराची नावं पाहणार आहोत या नावापैकी फक्त तुम्ही एक नाव लिहून काढायचं पहिला अलंकार पाहतोय आपण अँटीथेसिस हे नाव तुम्ही लिहू शकता किंवा दुसरा अलंकार आहे या कवितेमध्ये मेट्या फर हे सुद्धा तुम्ही नाव लिहू शकता किंवा त्याच्यानंतर पुढचा अलंकार आहे रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती अलंकार हे नाव तुम्ही या ठिकाणी लिहू शकता किंवा मग या कवितेमध्ये एलिटरेशन म्हणजे अनुप्रास अलंकार आहे या ठिकाणी आपण पाहिलं चार अलंकाराची नावं दिलेली आहेत यापैकी कोणत्याही एका अलंकाराचं नाव तुम्ही या ठिकाणी लिहू शकता याच्यासाठी एक गुण असतो आता याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो पाचवा मुद्दा म्हणजे द थीम किंवा सेंट्रल आयडिया म्हणजे कवितेमध्ये असलेली मध्यवर्ती कल्पना आपल्याला लिहावी लागते मग ती लिहित असताना काय करायचं बघा पहिली वेळा आपण लिहू शकतो द सेंट्रल आयडिया ऑफ धीस पोयम इज या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे दॅट की we शूड एन्जॉय ईच अँड every मोमेंट ऑफ our लाईफ आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे शुड एन्जॉय म्हणजे आनंद घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर आपण दुसरी ओळख पाहूया वी शुड लुक फॉर पॅशन फॉलो आवर ड्रीम्स अँड टेक चान्सेस टू मेक द मोस्ट ऑफ लाईफ आपल्या ज्या आवडीनिवडी आहेत त्याच्या शोधात आपण असलं पाहिजे आपली स्वप्न आपण पूर्ण करायला पाहिजेत असा या ओळीचा एकंदरीत अर्थ होतो आणि तिसरी ओळ पाहतोय आपण इफ यू डोंट डू दॅट आणि आपण या जर सर्व गोष्टी केल्या नाही वी स्टार्ट डाईंग स्लोली आपण मृत्यू पावायला सुरुवात होते म्हणजे आपलं जीवन निरस व्हायला सुरुवात होते इन्स्टेड ऑफ एन्जॉईंग द लाईफ फुली आपण आपल्या जीवनाचा पूर्णपणे आनंद ऐवजी आपल्याला जीवनामध्ये उदासपणा वाटायला लागतो आपण मृत्यू आपला मृत्यू व्हायला लागतो विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं जर संपूर्ण उत्तर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला या प्रश्न तिसऱ्या बीमध्ये पाचपैकी पाच गुण मिळू शकतात म्हणून हा व्हिडिओ आपण वारंवार पाहावा आणि याची तयारी करावी हे वहीमध्ये सर्व लिहून काढावं आणि अशा पद्धतीनं तुम्ही चांगल्या गुणांनी ॲप्रिशिएशन ऑफ पोयम जर लिहिलं तर चांगल्या गुणांनी पास व्हायला काहीही हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो आपण संपूर्ण व्हिडिओ पाहाल पाहत आहात पाहिला आहे याच्याबद्दल थँक यू फॉर वॉचिंग परंतु आपल्याला एक रिक्वेस्ट करतोय सबस्क्राईब करा ना प्लीज प्लीज सबस्क्राईब करा ना ओके धन्यवाद पुन्हा भेटूया